राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या बोलतात, आपण ठीक जाऊ. आपल्या पुण्यामध्ये टिम्बर मार्केटच्या परिसरामध्ये जी आग लागली आणि चार दुकानं आणि जवळपास 7-8 घरं ही बेचिराख झाली, संपूर्ण जळाली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी पण व्हिजिट केल्या, अधिकाऱ्यांनी पण व्हिजिट केल्या. मला काल अंकुश काकडेंचा मी बाहेरगावी होतो, निरोप आला की दादा इथं असं असं घडलंय. मी म्हटलं सकाळी आपण तिथं व्हिजिट करू. व्हिजिट केल्यानंतर इथं आता पुन्हा ज्यांना मदत करायचं म्हटलं तर आपल्या PMC कमिशनरच्या हातामध्ये बऱ्याचशा गोष्टी परवानग्याच्या आहेत. त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं राज्याचे प्रतिनिधी म्हणून अशा काही घरं जळाली तर त्यांना भांडी कुंडी किंवा त्यांना कपडे किंवा त्यांना काही तातडीची आर्थिक मदत आणि धान्य ह्या गोष्टी देता येतात. मी आता कलेक्टरशी पण बोललो, आयुक्तांशी पण बोललो. आयुक्त म्हणले दादा सोमवारी मी त्याच्या संदर्भामध्ये जे काही सहकार्य व्यापाऱ्यांची जी अपेक्षा आहे की आता आमचं जे घडलं आहे ते घडलं आहे. आता त्यांनी इन्शुरन्स कंपनींना बोलवलं, इन्शुरन्स कंपन्यांनी सगळं पाहिलेलं आहे. आता ते इन्शुरन्स कंपनी त्यांच्या परीनं जी काही इन्शुरन्सची रक्कम द्यायची ते देतील. त्याच्यात पुन्हा त्यांना आता सगळं उभं करायचं. त्याच्यात एक गोष्ट अशी पुढं आली की व्यापाऱ्यांचं म्हणणं ही जागा काहीतरी मला असं सांगण्यात आलं, संदीप लडकत यांनी सांगितलं की दादा ही जागा विठ्ठलराव लडकतांची आहे परंतु त्यांनी भाड्याने दिलेली आहे. थोडंसं एका व्यापाऱ्यांनी असं सांगितलं दादा आम्हाला घातपात झाला आहे अशी शंका वाटते. आता शंका जर वाटते तर तशा पद्धतीची चौकशी केली गेली पाहिजे. त्या चौकशीची पण मी मागणी करतो. तसंच ह्या तातडीची मदत म्हणून ज्यांची घरं जळालेली थोडंसं त्याच्यात विशेष बाब करावं लागेल, कारण SDRFचे काही नॉर्म्स आहेत. त्याच्यामध्ये पूर आल्यानंतर त्याच्यामध्ये नैसर्गिक काही वादळ आलं, गारपीट झाली, अशा काही नैसर्गिक घटना घडल्या तर त्यामध्ये ह्या गोष्टी करता येतात. इथं 3:30-3:30 लागलेली आग आणि ती पसरलेली आग आणि त्याच्यातनं झालेलं नुकसान अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल खरं मला आठवतं आहे मागं अनेकदा मला या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली, पक्षाकडनं मिळाली, आमदारांच्याकडनं मिळाली. त्यावेळेस इथलं टिम्बर मार्केट बाहेर न्यावं, पहिल्यांदा ते गुलटेकडी मार्केट यार्डच्या ठिकाणी काही एकर जागा त्यांना तिथं उपलब्ध करून द्यायची आणि त्यांनी सगळ्यांनी तिथं शिफ्ट व्हायचं अशी चर्चा झाली. परंतु तिथं आरक्षण वेगळं पडलं होतं. वास्तविक आरक्षण वेगळं पडलं तरी देखील शहराचं टिम्बर मार्केट हा देखील एक अविभाज्य भाग असतो. शहराला त्याची गरज असते. अनेकांना फर्निचर करायचं असतात, लाकूड लागतच असतं हे आपल्यालाही माहिती आहे. त्याच्यामुळं जसं आपलं जुनं महात्मा फुले मार्केट आपण बाहेर नेलं गुलटेकडीला त्याही वेळेस त्रास झाला असं जुनी लोक पवारसाहेब वगैरे सांगतात, तसं कुठलीही जुन्या सवयी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं काही सुविधा देऊन त्याला बदल करायचा म्हटलं तर काहींचा विरोध असतो हे निर्विवाद सत्य आहे. परंतु वाढलेलं पुणे, वाढलेलं पिंपरी चिंचवड, आता रिंग रोड होत असताना त्या रिंग रोडच्या पण वेगवेगळ्या भागात जास्तीची जागा घेऊन वेगवेगळी मार्केट म्हणजे फक्त टिम्बर मार्केट नाही, अनेक प्रकारची मार्केट आपल्या पुण्यामध्ये हार्ट ऑफ द सिटीमध्ये आहेत. ते जर त्या महत्त्वाच्या रोडच्या कडेला गेली तर त्या महत्त्वाच्या रोडला आता पैसे द्यायला सुरुवात जमीन ॲक्वायर करण्याच्या करता 1-8 दिवसामध्ये सुरू होईल, कारण ते लवकर व्हावं अशी माझी पण इच्छा आहे. मी पण मागं सातत्याने त्याचा प्रयत्न करत होतो, उलट त्याला आता उशीर लागलेला आहे. आत्ताच्या राज्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांनी पण त्याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालावं. आम्ही पण आमच्या परीनं आम्हाला जी काही जबाबदारी असेल ती जबाबदारी पार पाडून जर काही व्यापारी वर्ग हे इकडं नको हे तिकडं नको थोडंसं चर्चा करून आम्ही राजकारण ह्याच्यात आणणार नाही. राजकारण न आणता अशा गोष्टी जसं तुम्हाला आठवत असेल कामगार पुतळाच्या भागातली झोपडपट्टी शिफ्ट करत असताना त्यावेळेस पालकमंत्री म्हणून आम्ही लोकांनी जे काम केलं, अधिकाऱ्यांनी जी साथ दिली त्यावेळेसचे असणाऱ्या विरोधी पक्षांनी पण साथ दिली. खासदार असतील, आमदार असतील, आता गिरीश बापट नाही आहेत परंतु ते असतील,
सिद्धार्थ असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, स्थानिक वेगवेगळे राजकीय पक्षाचे लोक असतील, आणि ते आपण शिफ्ट केलं त्याच्यावर तिथलं मेन स्टेशनचं बिल्डिंग ते काम आपण फास्ट करू शकलो. अशा पद्धतीनं ह्याही वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही कुणी सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांनी राजकारण न आणता, आणि आता कॉर्पोरेशनमध्ये होलसोल सगळा अधिकार आपल्या आयुक्त विक्रम कुमारांना आहे, त्याच्यावर म्हणलं की आता हे निर्णय असे जर थोडेसे फार्स निर्णय तुम्ही घ्या जेणेकरून सगळ्यांनाच मदत होईल. आणि आत्ता काही व्यापाऱ्यांनी सांगितलं की आमचा काही माल आणायचा आहे तो आणायला देखील पोलीस मदत करत नाही, तर इथं घाडगे म्हणून ऑफिसर आहेत त्यांना मी सूचना केलेली की घाडगे हे असं नुकसान झालेलं आहे, आज शनिवार आहे उद्या रविवार आहे, त्यावेळेस नाही म्हटलं तर ट्रॅफिक जरा कमी राहते, त्यावेळेस ती वाहनं यायला जायला पोलिसांनी पण ट्रॅफिकच्या मदत करावी. आणि मी माझे एक अधिकारी आहेत माझे OSD त्यांनाही इथं सांगितलं की बा तुम्ही ह्याच्यावर लक्ष ठेवा, त्यांचे फोन नंबर त्यांना दिलेत, आणि सोमवारी काय अडचण आली तर मी मुंबईत आहे, ती अडचण दूर करण्याच्याकरता पुन्हा वेळ प्रसंग आलाच तर ज्यांच्या कुणाशी बोलण्याची गरज असेल, वेळ पडली तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा पालकमंत्री किंवा आणखीन कुणाशी, तर ती अधिकाऱ्यांशी बोलायची माझी मी निश्चितपणे तत्परता दाखवणार आहे. आज CM DCM दिल्लीला गेलेले आहेत, एक कसली मीटिंग आहे, नीती आयोगाची मीटिंग आहे, अशा प्रकारची नीती आयोगाची मीटिंग असल्यावर राज्याचे प्रमुख आणि राज्याचे अर्थमंत्री जातात, मी पण अनेकदा तशा प्रकारच्या मीटिंगला माझ्यावर जबाबदारी होती तेव्हा गेलेलो होतो, आणि बहुतेक उद्या ते नवीन संसद झाली त्याचं उद्घाटन आहे, कदाचित ही लोक त्याही कार्यक्रमाला थांबतील. आणि जिल्हाधिकारी तर स्वतः व्हिजिट करून गेलेले आहेत, बाकीचे सगळे व्हिजिट करून गेलेले आहेत, आणि तुम्ही पण सगळी बातम्या दाखवलेल्या. दादा, आज राष्ट्रवादीची बैठक सुद्धा पुण्यात आयोजित केलेली आहे, आणि कसली राष्ट्रवादीची, कोण सांगते रे तुला राष्ट्रवादीची बैठक, तू काही कुणी सांगितलं अशी माहिती, तुला अतिशय दादांत खोटी माहिती मिळाली. त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची 3 वर्षाचे नेमणुका होतात पदाधिकाऱ्यांच्या, अध्यक्ष आणि नियामक मंडळाची नेमणूक 9 तारखेला साताऱ्याला झाली, आता वेगवेगळे विभाग आहेत, विभागाचे चेअरमन त्याच्या निवडी आहेत, आणि इतर काही गोष्टीच्या विभाग म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या बद्दल आमचा कोकण विभाग असे वेगवेगळे विभाग आहेत, त्याच्यात आमचा नगर विभाग असेल, आमचा इकडचा सांगली वगैरे हे विभाग असेल, अशा पुणे विभाग असेल, ह्या सगळ्या विभागाच्या बद्दलची चर्चा आहे. त्याच्यामुळं ही मीटिंग आहे ती मला माहिती आहे, कारण मी पण त्याच मीटिंगला 10:30 जाणार आहे. त्याच्यामुळे मला बाकीचं विचारू नका, आता आत्ता जे काही महत्त्वाचं आहे ते सांगितलेलं आहे, ते राजकारणाचे प्रश्न मी इतर वेळेस सांगेन, ज्यांनी त्यांनी आपलं आपलं काम व्यवस्थितपणे करावं, आणि कुणी असे वक्तव्य करू नये. सध्या इतकं काही काही जण लूज टॉक करतात किंवा अतिशय म्हणजे ज्या दर्जाचं स्टेटमेंट असायला पाहिजे दर्जाहीन स्टेटमेंट करतात, हे खरं आपल्याला सगळ्यांनाच विचार करणारी बाब आहे. ती बातमी तू वाचली ना, राजू शेट्टीने सांगितलं ना की मी स्वतंत्र उभं राहणार आणि 6 लोक उभी करणार. आता प्रत्येक जण आपलं आपलं म्हणतात, कोण म्हणते आम्ही 22 उभे करणार, कोण म्हणते आम्ही 23 उभे करणार, कोण म्हणते आम्ही 6 उभे करणार, कोण म्हणते मी एकटाच उभा राहणार, असं वेगवेगळं चाललंय. सगळ्यांना जेवढं बोलायचं सगळ्यांना जेवढं काही बोलायचं ते बोलू द्या, त्या बोलण्याच्या संदर्भात अंतिम त्याला एक अंतिम ज्यावेळेस सगळ्या गोष्टीचा निवडणुका जाहीर होऊन निर्णय होईल तेव्हाच होईल. मला एक बातमी अशी पण कळली, मला असं वाटत होतं की आता 1 वर्ष राहिलं लोकसभेच्या निवडणुकीला, त्याच्यामुळं पोटनिवडणूक लागणार नाही, पण बहुतेक पुण्याची बापट साहेबांचं दुःखद निधन झाल्यानंतर ती पण पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे अशी माझी आतल्या गोटातली माहिती. आम्ही आहे, आज राष्ट्रवादीची ताकद इतर पक्षांच्या तुलनेमध्ये आपण महानगरपालिकेत आम्ही दाखवली, आमचे 40 आमदार होते, आमच्या मित्रपक्षाचे 10 आमदार नगरसेवक होते, त्यांचे 10 होते, किंवा एकंदरीतच मागे आम्ही जरी चेतनचा मतदारसंघ हडपसरमध्ये येत असला
तरी तो आमचा मतदारसंघ सुनील टिंगरेचा ह्याच्यात येतो. मधी रवींद्रला पण तुम्ही खासगीत विचारा, त्याला निवडून आणण्याच्या करता सगळ्या आघाडीच्या उद्धव ठाकरेंची सेना, आमची राष्ट्रवादी, काँग्रेस सगळ्यांनी सहकार्य केलं, मतदारांनी सहकार्य केलं. त्याच्यामुळं आता माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, जी निवडणूक लागेल तिथं ज्या आमच्या मित्रपक्षांच्यामध्ये ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. आता ताकद जास्त आहे ते कसं मोजायचं, वजन करायचं का? तर नाही. तर त्याच्यामध्ये मागं झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची साधारण माहिती घ्यायची, तिथं आमदारकीच्या निवडणुकीमध्ये काय साधारण कुणाकुणाला मतं पडली ती माहिती त्या ठिकाणी घ्यायची. अशी माहिती घेतल्यानंतर आपल्याला अंदाज येतो. तुमच्यासारख्या हुशार पत्रकारांना विचारायचं की काय बाबा साधारण काय इथं परिस्थिती आहे, कुणाचा विरोधकांच्या मध्ये जोर कुणाचा आहे, सत्ताधारीचा तर भाजप सत्तेवरच आहे, त्याच्यावर ते त्यांचा उमेदवार टाकणारच असं आहे. नाही नाही ते ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. आमच्या मित्रपक्षाला तसं बोलण्याबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत, धन्यवाद. कुणी मी आपल्याला सांगतो त्याच्याबद्दल चौकशी करावी, खरी काय वस्तुस्थिती पुढे यावी. बऱ्याचदा अशा पद्धतीनं बरंच काही बोललं जातं, परंतु खोलात गेल्यानंतर त्याच्यामध्ये वेगळंच चित्र समोर येतं. हे सभागृहात पण आम्ही बघितलं, सभागृहात पण काही काही लोक अतिशय द्वेषाने बोलत असताना एवढे मोठे आकडे सांगतात आणि आपण ॲक्च्युली तपास केल्यानंतर आकडे येतात ते फार वेगळे येतात. हो मी पण ती बातमी ऐकली. त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं असणार वेशभूषा जी आपल्या इथं सर्रास वर्षानुवर्ष वापरली जाते, मग ते कपड्याचं पण त्याचे जे कपडे ते वापरतात ते. आता हे झालं महाराष्ट्राकरता. जर महाराष्ट्रातल्या काही तीर्थस्थळामध्ये भेटी द्यायला परराज्यातले लोक आली, समजा कोणी लुंगी घालून आलं, ते केरळचे आहेत, तुम्ही काय त्यांना करणार? आपली जी भारतीय संस्कृती आहे त्या त्या राज्यातली कपड्याची भूषा, वेशभूषा जे काय असेल ते त्या पद्धतीनं परवानगी द्यावी. अतिशय त्रोकडे कपडे घालून कुणी तिथं जाऊ नये ही खरंच आहे. शिवसेना कुणाची याबद्दल विधिमंडळानं दोन्ही घटना मागवल्या, दोन्ही शिवसेना. तुला सांगू का शिवसेना कुणाची मतदारच ठरवली. आणि आता 63 वर्ष झाली या ठिकाणी इतके. तुम्ही पण बऱ्याचदा मी बघितलंय, मी 4-5 वेळेला ह्याच्या मीटिंग घेतल्या. मला नेहमी निर्णय फटकन घ्यायला आवडतात, परंतु काही काही जण त्याला वेगवेगळ्या हे लावतात. वास्तविक तुम्ही मगाशी आरक्षणाचं सांगितलं, आरक्षण उठवता येतं साहेब. काही काही वेगळ्या जर एखाद्या शहराच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं कुणाचा वैयक्तिक फायदा न होणारा निर्णय घ्यायचं म्हटलं तर सरकार कशाला आहे? लोकाभिमुख कारभार करायलाच आहे ना. आम्ही रिंग रोडला तुम्ही तसं म्हणता तर त्या संदर्भामध्ये मी पालकमंत्री असतील, अधिकारी असतील ज्यांना पण बोलतो आणि त्याच्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला साधारण किती एकर जागा पाहिजे? 40 एकर जागा पाहिजे. मिनिमम 40 एकर. हा, मग त्या 40 एकर जागेच्या संदर्भात आता रस्ते विकास महामंडळांनी आपल्या रिंग रोडचं काम हातामध्ये घेतले. आपले 2 रिंग रोड आहेत, एक रस्ते विकास महामंडळ करू पाहतंय, एक आपलं पीएमआरडीए करू पाहतंय. सध्या आपण प्राधान्य दिलंय रस्ते विकास महामंडळाच्या ह्याला, तर त्याचे पैसे पण आपण त्या मागेच मंजूर करून ठेवलेत, ते पैसेही आलेले आहेत. आता त्या जमिनी ताब्यात घ्यायचं काम सुरू होईल. त्यावेळेस ह्या मार्केट फक्त टिंबर मार्केट नाही, इतर पण वेगवेगळी मार्केट आहेत. आम्ही रांकाशी बोलू, इतर जे व्यापारी प्रतिनिधी म्हणून काम करतात, व्यापाऱ्यांचे प्रमुख म्हणून काम करतात, त्यांच्याशी बोलून आपण मार्ग काढू. शिवाजीनगर अजून काही अरे दिली ना बाबा, तेव्हा ती जमीन आहे तिथं
ती जमीन दिली, आपण पाठीमागे हे करणार होतो यशदाची अजून एक 100 एकरामध्ये ती जमीन दिली तात्पुरती तात्पुरती। आपण नंतर बोलू। पुण्याच्या टिंबर मार्केटमध्ये मोठी आग लागलेली होती, आगीत ज्यांचं नुकसान झालंय त्यांना तातडीनं मदत केली जावी, कुणाची अडवणूक होऊ नये, प्रशासकीय पातळीवरचे निर्णय वेळेत घेतले जावे आणि आगी पाठीमागे घातपाताचाही प्रकार आहे का याची चौकशी करावी असं अजित पवारांनी म्हटलंय। त्यांनी या सगळ्या परिसराची पाहणी केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।